Siguiente a leer, hagamos un video. सर आज 15 ऑगस्ट आहे, काय सांगाल 15 ऑगस्ट निमित्त? सर्व देशवासियांना 15 ऑगस्टच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. मुंबई पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे सर्वांना आवाहन करतो. तसेच नागरिकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा काही हालचाली त्यांना आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलीस दलाशी संपर्क करण्याचे आवाहन करतो. आत्ताच काही कॉलेजचे तरुण तरुणी तुम्हाला शुभेच्छा देऊन गेलेत, गुलाबाचं फूल देऊन गेलेत, त्याबद्दल काय सांगाल? पोलिसांना अशा प्रकारे नागरिकांनी येऊन शुभेच्छा देऊन गेल्या तर आम्हालाही आनंद वाटतो. रात्रभर आम्ही बंदोबस्त केलेला आहे, आता हे सगळी 15 ऑगस्टचा दिवसभर बंदोबस्त करणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला छान वाटतं असं केल्याबद्दल. आज 15 ऑगस्ट आहे, स्वतंत्र दिवस आहे, त्याबद्दल काय सांगाल? दरवर्षी आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो, कारण आपल्याला या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्ष झालेली आहेत. आणि या अनुषंगाने आम्ही दरवर्षी इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, आमचं न्याय सहाय्यक विज्ञान संस्था ही जी मुंबई इथे NSS युनिट आहे, राष्ट्रीय सेवा योजना, यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही जी आपला पोलीस वर्ग आहे जे देशाच्या जडणघडणीकरिता देशाच्या अविरत सेवा करत असतात, राष्ट्रीय सण असतील, धार्मिक सण असतील किंवा मग निवडणुका असतील किंवा सुरक्षा व्यवस्थेचा किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल, प्रत्येक ठिकाणी आपलं कुटुंब सोडून ते देशाच्या जडणघडणीकरता त्यांच्या सेवा अविरत देत असतात आणि देशाच्या विकासाच्या ह्याच्यात जे आहे ते महत्त्वाचा टप्पा ठरत असतात. त्यामुळे त्यांचा सुद्धा कुठेतरी सन्मान करण्यात यावा आणि त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून आम्ही NSS विद्यार्थ्यांच्या युनिटच्या माध्यमातून कोलाबा परिसरातील सर्व पोलीस वर्गांचा जे आहे आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतो. त्याच व्यतिरिक्त आज राखी असल्यामुळे आमच्या काही मुलींनी राख्यासुद्धा आणलेल्या आहेत आणि हॅपी इंडिपेंडन्स डेचे जे आहेत ते अशा पद्धतीचे काही हे पण दिलेले आहेत, तर राखीसुद्धा आम्ही बांधतो. तिथे आपले अशोक शेवाळे सर आणि दिगंबर साळुंके साहेब यांना आम्ही एक पुष्पगुच्छ देऊन आणि राखी बांधून त्यांचा आम्ही त्यांच्या सेवेकरिता प्रोत्साहनपर त्यांचं सन्मान करतो आहे. आणि NSS युनिटच्या माध्यमातून आणखी एक हॅपी इंडिपेंडन्स डेचं सुद्धा आम्ही त्यांनी कार्ड देऊन त्यांचा सन्मान करतो आहे. अशाच पद्धतीने आपल्या सेवा ज्या आहेत देशाच्या कार्यात आणि जडणघडणीमध्ये येत राहोत, त्यामुळे प्रोत्साहनपर हे आमच्या विद्यार्थ्यांकडून एक छोटासा प्रयत्न आहे आणि दरवर्षी आम्ही ते करत असतो. भारत माता की जय.